मयूर मिनियर यांच्या मोरल ड्रीम प्रोडक्शन निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शक ट्रॅफिक जाम या सिनेमाचा मुहूर्त अहमदनगरमध्ये पार पडला. या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप मी मराठीच्या ऍडमिन हेड जया मुडीगोंडा यांनी दिला. विशेष म्हणजे चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक अहमदनगरमधील असून या चित्रपटात काही स्थानिक कलाकारही काम करणार आहेत. निर्मात्यापासून दिग्दर्शकांपासून प्रमुख कलावंतांपर्यंत सगळी नगरची मंडळी आहेत. गीतकार, संगीतकार ह्या सगळ्या गोष्टी नगरच्या आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं नगरच्या मातीतला पहिला सिनेमा असं म्हटलं तरी चालेल. नगर हे शहर कशा पद्धतीने चित्रीकरणाला योग्य आहे हे मी काही निर्मात्यांना, काही दिग्दर्शकांना या माध्यमातून दाखवून देऊ इच्छितो. आणि या माध्यमातून मी बरेचसे दिग्दर्शक, बरेचसे निर्माते या ठिकाणी चित्रीकरणाला येतील. हा जो चित्रपट आहे तर तो हा प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणा असणार आहे की आपण कलाकार म्हणून कशा प्रकारे पुढे यायचं. त्यामुळे या फिल्मला घेऊन मी खूप एक्सायटेड आहे, कारण यामध्ये अपोजिट अशोकजी आहेत आणि अशोक समर्थ, महेश पावसकर, संजय पाटील यामुळे मी या चित्रपटात आहे. सध्याला मराठी इंडस्ट्रीची परिस्थिती बघता आपण असं म्हणता येईल की खूप चांगले चांगले विषय मराठी सिनेमामध्ये येत आहेत. त्याचातच एक पुढचं पाऊल संपूर्ण सर्व लोककलांना बरोबरीला घेऊन अशा चांगल्या पद्धतीनं गुंफण केलेला हा सिनेमा आहे. पहिल्यांदा मी या चित्रपटाद्वारे पोलीस आयुक्तांची एक चांगली तडफदार भूमिका करतोय. मला 100% खाते की ही भूमिका मी यशस्वीरित्या पार पाडू शकेन. मी मराठीला माझ्या हार्दिक शुभेच्छा. पारंपरिक शिल्पकला किंवा महाराष्ट्रातील इतर कला जोपासण्याच्या प्रक्रियेबद्दलचा हा सिनेमा आहे. हा विषय मला वाटतं त्याच्यातला एक आगळा वेगळा विषय आहे माझ्यासाठी, कॅरेक्टर म्हणून सुद्धा आणि एक विषयाचं वेगळेपण म्हणून सुद्धा. म्हणून मी ह्या सिनेमाची खासियत सांगू शकतो तुम्हाला. कला हा त्यांना सपोर्टिंग रोल आपण म्हणू शकतो, सपोर्टिंग रोल आहे. पण हा पूर्ण चित्रपट एक ट्रॅफिकच्या अवतीभोवती फिरतो आहे आणि पोलीस डिपार्टमेंटची धावपळ आणि त्यांचा लोककलेबद्दलचा आदर हे सगळं आपण ह्या चित्रपटात मांडलेलं आहे. माझे मोस्ट बेस्ट विशेस पूर्ण टीमसाठी, क्रूसाठी आणि बेस्ट ऑफ लक. नगरमधून एवढा मोठा फिल्म किंवा सिनेमा प्रतिसाद होतोय हेच नगरसाठी मोठा मानायची गोष्ट आहे.